जो व्यक्ती केमचो वरळी बोलू शकतो तो आमच्या मराठ्यांच्या समस्या आणि मराठी माणसाच्या काय अपेक्षा पूर्ण करणार. मी तिथपासून वोटिंग करायला लागलो तिथपासून शिवसेना एक शिवसेना आणि इकडे दुसरं त्याशिवाय पर्याय नाही. लाडकी बहीण हा एक स्टंट बाजी आहे निश्चित असं आम्ही पण सांगू शकत नाही की कोण येईल, पण जो चांगलं काम करेल तो निश्चित येईल. वीस नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे. मुंबईमधला वरळी विधानसभा मतदारसंघ यामध्ये आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा अशी तिहेरी लढत होणार आहे. आणि याच विधानसभेमधल्या मतदारांचं नेमकं म्हणणं काय आहे, जनतेचा कौल नेमका कोणाला आहे, हेच या व्हिडिओमधनं जाणून घेऊया. चर्चा जास्त तर आम्हाला आदित्यसाहेब ठाकरे यांचीच वाटते आहे, परंतु यापुढे ज्या विभागातल्या पुनर्विकासाच्या बिल्डिंगी आहेत त्याचं काम त्यांनी अगदी बारकाईने पाहिलं तर यापुढे सुद्धा आम्ही त्यांनाच वोट करणार हा आमचा शब्द असेल. आणि महाविकास आघाडीची महायुतीचं सरकार येईल काय वाटतं ते नाही मी सांगू शकत, त्याबद्दल मी कन्फ्यूज आहे. पण मी राहते लोअरपळ पश्चिम तोशी बिल्डिंगमध्ये, त्यांनी आमच्या बिल्डिंगचं काम केलं पाहिजे पुनर्विकासाचं. बस लोक आज बेघर झालेले आहेत त्यांचा त्यांनी विचार पाहिला करावा. बघा जो तो आपापल्या परीने येणार आहे, आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाही. ज्याने केलं काम तो निवडून येणार, ज्याने अभ्यास केला तो पास होणार. इकडे विद्यमान सरकारने ज्या ज्या योजना चालू केल्या आहेत त्यामुळे आता जो कौल पण आलेला आहे एक्झिट पोलचा तो जास्तीत जास्त महायुतीला आलेला आहे. तरी पण आदित्य ठाकरेंनी जे जे इथे कामं केलेली आहेत आणि त्यांची जशी इथे आघाडीची युती आहे तर टफ फाईट होण्याची जास्त शक्यता आहे. निश्चित असं आम्ही पण सांगू शकत नाही की कोण येईल, पण जो चांगलं काम करेल तो निश्चित येईल. आता पण येईल आणि पुढे पण येईल एवढंच मी सांगू शकतो. असू दे ना, इकडे या वरळी तालुक्यात कट्टर शिवसेना आहे असल्यामुळे आदित्य ठाकरेच येणार. सरकार कोणाचं असेल, महाविकास आघाडी की महायुती? महाविकास. काय काय बोलायचं समोर? मी काय बोलायचं? उद्धव ठाकरे. हां, हे मी दत्ताजी नालावड्यांना दिलं आहे. वरळीमध्ये संदीप देशपांडे निवडून येतील कारण का त्यांनी 5-6 महिन्यापासून घरोघरी जाऊन लोकांची मतं जाणून घेतली आहेत, परत प्रचार व्यवस्थित केल्यात आणि त्यांनी जे करतील तेच फक्त त्यांच्या अहवालामध्ये दिलं आहे की मी हे करू शकतो. त्यामुळे संदीप देशपांडे वरळीमधून फिक्स आहेत. आणि आघाडीचं सरकार येईल की युतीचं सरकार येईल? महायुतीचं. कारण का महायुतीचं सरकार येईल कारण का त्यांनी चांगली कामं केली आहेत त्यामुळे आणि काही धडाकेबाज निर्णय घेतले आहेत त्यामुळे असं वाटतंय. लाडकी बहीण योजनेचा 90% तरी होऊ शकतो कारण का आपल्या मुंबईमध्ये बघायला गेलं तर महिलांचं मतदान टक्का वाढलं आहे त्यामुळे सांगू शकतो की आपण लाडकी बहिणीमुळे होऊ शकतं. आणि समजा पुन्हा तुम्ही म्हणालात तसं की युतीचं सरकार आलं तर काय अपेक्षा असेल, कोणती मूलभूत कामं त्यांनी पहिल्यांदा प्रायोरिटीने केली पाहिजे? पहिल्यांदा प्रायोरिटीमध्ये म्हणजे जे स्थानिक आहेत मुलं आहेत बेरोजगार त्यांना फक्त इथे पहिलं प्रायोरिटीमध्ये त्यांना व्यवसाय नोकरीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, नंतर बाकीच्या लोकांना घेतलं पाहिजे. मला तर असं वाटतं की इथं वरळीमध्ये जास्त करून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, मला वाटतं आदित्यसाहेब इथे येतील असं मला असं वाटतं कारण का सामाजिक इथले जे स्थानिक लोक आहेत ज्यांचा जास्त करून श्रेणीशी संबंध येतो किंवा खालच्या ज्या लेवलला जरी आपण म्हटलं सामाजिक जर म्हणजे सामान्य माणूस असेल त्याचा स्वसंबंध शिवसेनेशीच येतो आणि जरी एखाद्याची काही अडचण असेल तर ते शाखेमध्ये जाऊन ते सोडवणूक होते म्हणून जास्त करून आम्हाला विश्वास आहे की आदित्य साहेब येतील. नाही आता त्यांच्याबद्दल आम्ही एवढं काय सांगू शकत नाही, पण आमचा जो संबंध आम्ही पहिल्यापासून असं वागतो आहे तर जास्त करून आमचा संबंध जास्त करून शेनेशीच आहे. तसं तर आता का सध्याच्या ह्याच्यावर अंदाज सांगू शकत नाही कारण का आताचं जे राजकारण आहे ते थोडंसं विचित्र असल्यामुळं त्याचा कशावर परिणाम म्हणजे सांगू शकत नाही कारण का आज आपण बघतोय की सरकारकडून दोन्ही ह्याच्याकडून असे वेगवेगळे येतात की बाबा त्या लोकांनी वेगवेगळ्या स्कीम काढल्यात त्याचा जर काही परिणाम झाला तर उद्या बदलू पण शकतं किंवा नसेल झाला तर मग जे सत्तेलक्ष लोक असतील किंवा सत्तेच्या पाठबाजीमध्ये उभे राहणार असतील तर मग महाविकास आघाडी पण येऊ शकते असं काही प्रत्येकाचा वेगवेगळा बाज असेल.
तसं आपण सांगू शकत नाही, पण होऊ शकतो थोडाफार अंदाज सांगू शकत नाही. काय शेवटी महिलांच्या याच्यावरती अवलंबून राहील ते. माझं कौल म्हणजे आमची मशाल आदित्यराव ठाकरे, याशिवाय दुसरं पर्यायच नाही आमच्याकडे. कारण त्यांनी तळागाळापासून जे आमचे जे संबंध आहेत आत्यापर्यंत, मी जिथपासून वोटिंग करायला लागलो तिथपासून ते शिवसेना एकच शिवसेना, आणि इकडे दुसरे त्याच्याशिवाय पर्याय नाही. आमची सगळी जी काही कामं आहेत ती त्यांच्याकडून होतात, पूर्ण होतात. त्यांचे नगरसेवक असतील, आमदार असतील, त्यांच्याकडून करून घेत आहेत ते सगळं. राज्यात सरकार कोणाचं आहे, महाविकास आघाडी की महायुती? आता हे सांगू शकत नाही, पण माझ्या मते तर महाविकास आघाडीच येणार. काय असं वाटतंय? कारण त्यांची जे आता कामं आहेत, आता ह्या लोकांनी नको नको ते अभय करतायत. लाडकी बहीण अमुक तमुक योजना, आता योजना बंद झाल्या आहेत. पण आता महिलांचं काही गाव गावखेड्यातलं सांगू शकत नाही, पण इथे तरी प्राधान्य सगळ्यात महाविकास आघाडीलाच आहे. मुंबईत शिवसेना नक्कीच शिवसेना. आम्हाला उद्धव आपला आदित्य साहेब ठाकरे, आदित्य उद्धव साहेब ठाकरे हेच निवडून, कारण ते गेल्या 5 वर्षात आलेले निवडून त्यांनी काय बरेच कामं केलेले आहेत. वळी लोल पर आमचं कामं केलेले आहेत, म्हणून आम्ही त्यांना बहुमताने निवड. आता ते सरकार मला वाटते महाविकासच आघाडीची आहे, म्हणजे बहुमत नाही, कमी मत आहे. हा महायुतीच्या जरी असलं तरी मला काही वाटत नाही, पण सरकार आला तर याचाच येईल महाविकास आघाडीचा. आता काय येणाऱ्या अपेक्षा म्हणजे त्या लोकांनी महायुतीने 1500 रुपये लाडक्या बहिणींना जाहीर केले आहे, त्या लोकांनी 3000 रुपये जाहीर केलेले आहेत लाडक्या बहिणींना, पण ते काय उपयोग नाही हो. इकडे तर महागाई वाढलेली आहे, 1500 रुपये देऊन सुद्धा त्याचा काय फायदा आहे काय मला तुम्ही सांगा. कांदे आता 96 रुपये किलो चाललेले आहेत, बटाटे चालले आहेत, चणाडाळ तुरडाळ किती महाग झालेले आहे. आता अपेक्षा काय, स्वस्ताई केली पाहिजे. तुम्ही बोललेले वचन दिलेलं आहे ते वचन पाळलं पाहिजे. 3000 रुपये फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे, आणि स्वस्ताई केली पाहिजे. जी हवा चालू आहे आता, जे एक्झिट पोलचे पण नतीजे आलेले आहेत, निर्णय आलेले आहेत, त्यानुसार ह्यांची जोर दिसतंय. पण बघूया आता, उद्या आपल्याला कळेलच. आणि जो चांगलं काम करेल तोच निश्चित येईल हेच आहे, आणि त्यांनी पुढे चांगलं करावं. हा त्यांनी ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याचाच तर प्रभाव दिसतोय आज जनतेमध्ये. एकीकडे आता एकीकडे इथे अनेक पक्ष तयार झालेले आहेत, त्यामुळे हा फार मोठा गुंतागुंतीचाच विषय आहे. त्यामुळे आम्ही पण निश्चित सगळेच कन्फ्यूज झाले. इथे जी मतांची विभागणी होते ना, तेच फार हे कठीण झालेलं आहे, त्यामुळे निश्चित कोणाला असं इकडे पण असेच आहे तिकडे पण द्यायचं नाही असं लोकांमध्ये फार कन्फ्युजन होते. आणि शेवटी ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्या जनतेपर्यंत जशा पोहोचतात त्याचाच प्रभाव दिसून येतो. वरळीमधून सध्या तरी आता आम्ही संदीप देशपांडे यांनाच उमेदवार समजून गेलो आहे, कारण का त्यांनी आमच्यासाठी आज 4 महिने एवढी मेहनत घेतलेली आहे, तर त्या मेहनतीचं फळ आम्हाला शनिवारी मिळणारच आहे. पण मग समोर आदित्य ठाकरेचे इकडचे विद्यमान आमदार आहेत. हो ठाकरे आमदार होते, पण आत्ता काय झालं, आज 5 वर्षाचं त्यांनी इकडे अजिबात स्वतःचा चेहराच दाखवलेला नाही आहे. हां, तर लोक आज निवडून तुम्हाला देतात ते कशासाठी देतात, की तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करावं ह्या हेतूने देतात. आज 5 वर्षात त्यांचं एकही दिवस इकडे असा झालं नाही. आत्ता तुम्ही फिरताय ज्या वोटिंग आले चालू झाल्यानंतर, तर ते आता सरकार कोणाचं काय वाटतं, युती की आघाडी? नाही ते काही सांगू शकत नाही मी, पण मी तरी ते आज राजसाहेब ठाकरे आमच्या आज म्हणजे राज्याच्या ह्याच्यामध्ये बसू शकतात. हो आणि वरळीतला कोण आमदाराचा चेहरा? संदीप देशपांडेच. यावेळेला संदीप देशपांडे येतील अशी आमची अपेक्षा आहे, आणि त्यांनी यावंच, कारण गेली 10 वर्ष आम्ही ज्या व्यक्तीला निवडून देतोय त्याने जराही आमच्याकडे फिरकून बघितलं नाही. जो व्यक्ती केम छो वरळी बोलू शकतो तो आमच्या मराठ्यांच्या समस्या आणि मराठी माणसाच्या काय अपेक्षा पूर्ण करणार. त्यामुळे आता गेली 3 इलेक्शनच्या अगोदर गेली 3 ते 4 महिने संदीप देशपांडे आमच्या घरोघरी येतात आहेत, आमच्या समस्या विचारत आहेत. त्या व्यक्तीला आमची काळजी आहे, त्याने तुमचे काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या काय अडचणी आहेत. इलेक्शनच्या अगोदर जी व्यक्ती फिरू शकते ती इलेक्शननंतर आमच्यासाठी बरंच काही करू शकते.
आणि राज्यात कोणाचं सरकार येईल काय वाटतं, युती की आघाडी? ते तसं मी काय सांगू शकत नाही, बघू जे येईल ते चांगलंच करते. वरळीत संदीप देशपांडेच यावेत अशी अपेक्षा आहे. सध्या असं मुश्किल आहे सांगणं की कोण येईल काय येईल, अंदाज काय मतदार म्हणून नाही सांगू शकत नाही. आम्ही आता जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जातो नाही सांगू शकत. एकीकडे संदीप देशपांडे, एकीकडे आदित्य ठाकरे, तर एकीकडे नितीन देवरा. नाही सीट तर आता सांगू शकत नाही, पण आता कसं आहे आता जनता पण तेवढी हे झाली आहे की जनतेला पण कळतं कोणाला काय वोट द्यायचं काय कसं काय करायचं, त्यामुळे आता इकडे सांगू शकत नाही वोट. पण नावाची कोणाची चर्चा आहे जास्त? सध्या इकडे आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंचीच चर्चा आहे, पण आता दोघांमध्ये कोण येईल काटे की टक्कर आहे असं सांगू शकतो 50-50. आणि राज्यात सरकार कोणाचं येईल, महाविकास आघाडी की महाविकास? आता 2019 झालंय तसं तर सांगू शकत नाही, उद्या कोण कोणाबरोबर जाईल कोण कसं कोणासोबत जाईल सांगू शकत नाही, त्यामुळे आता 23 तारखेनंतर कळेल सत्ता कोणाची बनते. ते प्रश्नच नाही का असं म्हणजे काय, हा एरियाच अगोदर एक शिवसेनेचा आहे आणि आदित्य साहेबांनी स्वतः हे प्लॅनिंग करून इथले जे स्थानिक लोक सेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे कामं देऊन सगळ्यांकडनं कामं करून घेतलेली आहेत, प्रत्येक एरियामध्ये काम त्यांचं झालेलं आहे. आघाडीच प्रश्नच नाही. अपेक्षा कारण लोकांच्या ज्या रोजच्या गरजा आहेत त्या लोकांनी, महागाई झाली त्याच्यावर कंट्रोल करा, लोकांना रस्ते नाहीत ते करा, शिक्षणाच्या बाबतीत लोकांचं हे आहे थोडं मुलांना मुलींना शिक्षणाचं फ्रीमध्ये करण्याचा प्रयत्न करा, ह्या गोष्टी करा. स्थानिक लोकांना ज्या उपयोगी गोष्टी आहेत रोड ह्या गोष्टी करा, दुसरा काय करणार, दुसरा लोक यांच्याकडनं काय अपेक्षा आमच्या मोठ्या नाहीच आहेत. सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षा काय की महागाई कमी करा. आताच्या ह्या काळामध्ये महागाई एवढी मोठी झालेली आहे की लोकांना कुटुंब चालवणं फार गड जड झालं आहे. लाडकी बहीण हा एक स्टंटबाजी आहे, हे असं करून कुठे लोक मत देत नाही. तुम्हाला आता ह्या इलेक्शनमध्ये समजून येईल की लाडकी बहिणीचा उपयोग झाला नाही. आणि हे काही काय तुम्ही गव्हर्नमेंटने फुकट योजना हे करणं हे चुकीचंच आहे, कुणालाही फुकट काही देणं त्याच्यापासून मग ह्याचं गव्हर्नमेंटचं पण नुकसान होतं आणि जनतेच्या पण नुकसान होतं. हे फुकट योजनेमुळे लोक कामं करत नाहीत, म्हणजे आता एक शहरातल्या गोष्टी सोडल्यात तर खेडेगावामध्ये तुम्ही बघाल फुकट धान्य किंवा फुकट गोष्टी देण्यामुळे लोक कामं करत नाही, घरी बसतात. कसं आहे टाऊ का एक हे राजकारण आहे, हे ह्यांची योजना ही चालणार नाही, कोणाची आता जी चालू योजना आहे ना ही चालणार नाही. ही उद्या कोणतरी एखादा मोठा चांगला कायदेतज्ञ येऊन तो ह्याला खेळ घालणार आणि ते घालायलाच पाहिजे. वरळीच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे, वरळीच्या मतदारांचा कौल नेमका कोणाला असणार आहे हे आपण या व्हिडिओमधनं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नेमका नवीन आमदार कोण याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, वरळी.